नमस्कार मित्रांनो ई लर्निंग एज्युकेशन e चॅनेल मध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या आपण पाहणार आहोत रेषा किरण व रेषाखंडाविषयी विषयी बेसिक माहिती जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा व मित्रांना शेअर करा तर चला मित्रांनो आजचा टॉपिक सुरू करूया याला म्हणतात बिंदू हे तर तुम्हाला माहितच असेल खूप सारे बिंदू एका सरळ ओळीत एकत्र मिळून जी ठळक आकृती तयार करते त्या आकृतीला रेषा म्हणतात म्हणजेच रेषा ही खूप साऱ्या बिंदूने एकत्र येऊन बनलेली असते रेषेला स्मॉल लेटर एलने दर्शविले जाते रेषेला न सुरुवात असते न कसलीही समाप्ती म्हणून रेषेच्या टोकाला अशा प्रकारच्या बनाने दर्शविले जाते म्हणजेच रेषा ही दोन्ही दिशेने अशी सतत वाढत जाते व कधीही समाप्त होत नाही किंवा रेषेचा शेवटच नाही असे पण म्हणता येईल जर रेषेच्या टोकाला बिंदू ए आणि बिंदू बी नाव दिले तर या रेषेला रेषा ए बी किंवा रेषा बी ए असे म्हणता येईल म्हणजेच लिहिता येईल तर मित्रांनो आता आपण रेषा म्हणजे काय हे समजून घेतले आहे जर या रेषेवर कुठेही एक बिंदू बनवून त्या बिंदूवरून या रेषेचे दोन तुकडे केले तर आपल्याला अशा दोन आकृत्या मिळेल या आकृतीला किरण असे म्हणतात तर आपण इथे पाहू शकतो की कि किरणला एक आरंभ बिंदू आहे जिथून किरणची सुरुवात होत आहे व दुसऱ्या दिशेने किरण सतत वाढत जात आहे म्हणजे दुसऱ्या दिशेला शेवटच नाही जर या किरणला आरंभ बिंदूला ए आणि दुसऱ्या टोकाला बिंदू बी नाव दिले तर याला किरण ए बी असे लिहिता येईल किंवा ये दर्शवता येईल पण या किरणला किरण बी ए लिहिता येणार नाही कारण या किरणाचा आरंभ बिंदू ए वरून झाला आहे जो एक स्थिर बिंदू आहे म्हणजे या बिंदूची जागा बदलवता येत नाही किंवा बदलविल्या जात नाही तर चला आता रेषाखंड म्हणजे काय ते समजून घेऊया जर रेषेवर अशा प्रकारचे दोन बिंदू बनवले तर या दोन बिंदूंच्या मधात आपल्याला एक भाग मिळेल तो भाग या रेषेतून अलग केल्यावर जी आकृती तयार होते त्या आकृतीला रेषाखंड म्हणतात म्हणजेच रेषाखंड ही रेषेचाच एक भाग आहे रेषाखंडाला दोन समाप्त बिंदू असतात या दोन समाप्त वरून आपण हे समजू शकतो की रेषाखंडाची लांबी फिक्स असते म्हणजे निश्चित असते यावरून आपल्याला रेषाखंडाची व्याख्या सांगता येईल अशी रेषा ज्याचा आरंभ आणि शेवट असते अशा रेषेला रेषाखंड म्हणतात जर या रेषाखंडाला बिंदू ए आणि बिंदू बी नाव दिले तर या रेषाखंडाला रेषाखंड ए बी किंवा रेषाखंड बी ए लिहिता किंवा दर्शवता येईल रेषाखंडाला स्केल पट्टीने मोजता येते पट्टीचा वापर करून आपल्याला जितक्या लांबीचा रेषाखंड पाहिजे तितक्या लांबीचा रेषाखंड पण बनवता येते तरी ते तुम्ही पाहू शकता हा रेषाखंड स्केलने मोजल्यास आपल्याला आठ सेंटीमीटर मिळत आहे प्रतल प्रतल हे एक सपाट पृष्ठपळ असते जे चारही बाजूने असे सतत वाढत जाते उदाहरणार्थ टी व्हीचा सपाट स्क्रीन मोबाईलचे सपाट स्क्रीन इत्यादी बिंदू ए बिंदू बी आणि बिंदू सी हे सपाट पृष्ठपणावरील बिंदू आहेत जे एका सरळ रेषेत नाहीत म्हणजे ते एका प्रतलात आहे याला प्रतल ए बी सी असे लिहिता येईल जर प्रतलाच्या कोणत्याही एका कोपऱ्यात जर असे बिंदू देऊन त्याला नाव दिले तर याला प्रतलपी पण म्हणता येईल तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघितले याला म्हणतात रेषा याला म्हणतात किरण रेषेला न आरंभ असते न शेवट किरणला एक समाप्ती बिंदू असते ज्याला आरंभ बिंदू म्हणतात आणि या रेषेला रेषाखंड म्हणतात रेषाखंडाला दोन समाप्ती बिंदू असते